राज्य शासनाकडील अनुदान रखडल्याने पिंपरी चिंचवड महापालिका बस खरेदीसाठी पीएमपीएलला सुमारे 1.25 कोटी रुपये देणार आहे। याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या 20 डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे। केंद्र शासनाच्या JNNURM योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी BRTS प्रकल्प राबवित आहे। या प्रकल्पांतर्गत दोन्ही महापालिकांसाठी 650 बस खरेदीची प्रक्रिया PMPL च्या वतीने सुरू आहे। यामध्ये पिंपरी चिंचवड साठी 150 बसेसचा समावेश आहे। केंद्र शासनाने या बस खरेदीसाठी 40.14 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे। त्यानुसार केंद्र, राज्य आणि महापालिका यांचा हिस्सा निश्चित करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या हिश्याची संपूर्ण रक्कम अदा केली आहे, मात्र केंद्र शासनाकडून 3.82 कोटी आणि राज्य शासनाकडून 1.53 कोटी निधी रखडलाय। त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका बस खरेदीसाठी सुमारे 1.25 कोटी रुपये PMPL ला देणार आहे। शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर ते महापालिकेच्या तिजोरीत वर्ग केले जाणार आहेत। याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने आगामी महापालिका सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे।